नित्या मॅडम कुठं राहिली जोडी? राजदा नित्या मॅडम राजदा नित्या मॅडम वहिनी म्हण वहिनी म्हणजे येत्यात. राजदा नित्या वहिनी राजदा नित्या वहिनी राजदा नित्या वहिनी देव काय म्हणत होत? काय कुठला जग ऑर्डर करून गेलाय आणि तुम्हाला शांत करून गेलाय? हा लगीन घर म्हणल्यावर कस खनाना खनाना असं वाजलं पाहिजे. सुतक लागलाय आम्हाला. काय म्हणणं आहे तुझं? पाहुणे असं लगीन घरात बोलायचं नसतं. हा तात्या मावशी अहो घरात लगीन झालंय, देवदर्शनाला जाऊन आलात की ना सगळे? नाही अजून. आणि असं कसं चालेल तात्या, नव्या नवरीला नवऱ्याला देवाचा आशीर्वाद घ्यायला नको? आणि घरातल्या सगळ्यांनी देवदर्शनाला जायचं ही रीत आहे ना? काय तात्या? अरे रीत आहे र, पण पण काय जाऊ रे. देवदर्शनाला तर जायला पाहिजे र, पण दोघांना बी पटायलंय पण त्यांचा पण आडवा यायलाय. त्यांचं जाऊ दे मावशी, तू आवड नव्या जोडीला घेऊन जाऊ, देवीची वटी भरू आणि देवळा बाहेरची भेळ खाऊ तुक्याची भेळ. ए लवली असंच जायचोय? मी तर म्हणतो वाजत गाजत जाऊ. मी येणार नाही. मी येणार नाही. का नाही येणार? असं समज की माझ्या पायाला खिळ ठोकलेत. अगं मी काढतो ते तुला का? मी येणार नाही. नाही म्हणजे नाही. अरे बर राहू दे राहू दे राहू दे. ए लवली राहू दे. तात्या सावरे चला आपण घेऊन जाऊ नवरा नवरीला दर्शनाला. हा ए पाहुणे तुम्ही चला आमच्या संग. नाही नाही आम्ही लहानपणापासून मारामारी खेळतोय. पाहुणे तगडा झालाय बर का हात आता. मी एक खवडा जीव कठून जाऊ दे, माझाच मूड नाही आज. बरोबर आहे तुमच्या दोघांचा, देवीच्या दर्शनाला जायलाच पाहिजे. मग कुणी येऊ देत नाही तर नको येऊ देत. आम्ही दोघं येणार. तुम्ही दोघे व्हा पुढं, आम्ही येतो आवरून. पाहुणे मस्त हा.